شہریت ترمیمی قانون این پی آر اور این آر سی کی مخالفت میں ملک کے مختلف مقامات پر احتجاج کا سلسلہ جاری ہے اور ہر دن احتجاج میں نیا جوش دیکھنے کو مل رہا ہے۔ مہاراشٹرا کے ادگیر شہر میں جہاں آج سمویدھان بچاؤ وکیل سمیتی نے ان متنازع قوانین کے خلاف مارچ نکالا، تو وہیں دوسری جانب ادگیر کے گاندھی باغ میں خواتین کا بھی ان قوانین کے خلاف احتجاج آج لگاتار 21 دنوں سے جاری ہے۔ سمویدھان بچاؤ وکیل سمیتی کے ارکان نے مارچ کے بعد گاندھی باغ پہنچ کر احتجاج کر رہی خواتین کو اپنی حمایت کا اعلان کیا۔ ان وکلا کا کہنا تھا کہ مرکز کی بی جے پی سرکار کی جانب سے لائے گئے یہ قوانین کانسٹیٹیوشن کے خلاف ہیں، ملک کے شہریوں کے حقوق کے خلاف ہیں۔ ये समर्थन हमने संविधान बचाने के लिए दिए हैं। जो संविधान का आर्टिकल उसका ब्रेक हो रहा है, आर्टिकल को तोड़ा जा रहा है इस कानून के तहत। ये जो आज के जो सियासत है, वो सियासत आज की जो सरकार है वो संविधान को तोड़ रही है। इसलिए हमने संविधान को तोड़ने देना नहीं है, इसलिए संविधान बचाने के लिए हमने ये आंदोलन शुरू किया है। हाँ, एन आर सी एन पी आर सीएएचा जो कायदा आहे हा कायदा फक्त मुस्लिम विरोधात नसून हा कायदा सर्व एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीज शीख मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आणि पारसी या सर्वांच्या विरोधात असून हा कायदा फक्त मुस्लिमचा आहे असं मीडिया दाखवत आहे, परंतु हा कायदा सर्वांच्या बाबतीत आहे। जर आमचे नागरिकत्व सिद्ध करायचंच असेल तर या सरकारला आमच्याकडे डॉक्युमेंट तर नाहीत, परंतु आमचं जर नागरिकत्व सिद्ध करायचं असेल तर आमची डीएनए टेस्ट करावी आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हे साबित करून दाखवावं। आणि आम्ही वकील संघ या आंदोलनाला साथ सहयोग करणार आहोत। गांधी मार्गमधल्या आमच्या महिला मुलाबाळासह गेल्या 22 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। आम्ही या समाजाचे घटक आहोत। या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता भगिनीचा आमच्या जडणी घडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे। तर आज फक्त आम्ही या ठिकाणी संपूर्ण वकील या ठिकाणी उदगीरचे या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आणि या ठिकाणी एकच माझी भावना व्यक्त करतो, यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याचा जेव्हा इतिहास लिहिला गेला त्यावेळेस मुसलमानाच्या नावानेच तो लिहिला गेलेला आहे, आणि भविष्यामध्ये संविधान वाचवण्यासाठीच्या झालेल्या आंदोलनाचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल त्यावेळेस निश्चितपणे या देशातल्या मुस्लिम महिलांचा, मग तो शाहीन बाग असेल, लखनौचं आंदोलन असेल किंवा आमच्या उदगीरची गांधीबागमधलं आंदोलन असेल, यांच्या नावावर निश्चितपणे लिहिला जाईल। आमच्या भगिनींनी हे एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल त्यांचे मनसोई आभार मानतो, कारण त्यांच्या आंदोलनामुळं आमच्या उदगीरचं नाव चांगल्या अर्थानं भारताच्या तिसऱ्या नंबरवर म्हणजे भारताच्या देशाच्या पातळीवर गेलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनसोई आभार मानतो आणि आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा जाहीर करतो।